कुपवाडच्या अलिशान कॉलनीतील रहिवाशांचा कुपवाड मनपा कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता. चर मोजवण्याचे आश्वासन घेऊनच रहिवाशी माघारी फिरले. 5 दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर सोमवारी चर मोजवण्याचं आश्वासन सहाय्यक आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांनी दिलं होतं. मात्र चर मोजवण्यात आली नसल्याने आक्रमक पवित्रा घेत रहिवाशांनी आणि नगरसेवक प्रकाश ढंगे यांनी आंदोलन केलं. ठिय्या मारत कार्यालयाचं गेट बंद करण्यात आलं. सहाय्यक आयुक्त आंदोलकांसमोर येत नाहीत तोपर्यंत गेट बंद करून रहिवाशांनी ताबा घेत कुणालाही आत बाहेर करू दिलं नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. जागा मालकाशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिलं. मात्र तोपर्यंत चर मुजवावी, अन्यथा आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा घेतण्यात आला. सहाय्यक आयुक्तांनी दुपारपर्यंत चर मोजवण्याचं मान्य केलं. गेल्या अनेक महिन्यांपासून जागा रस्त्यासंदर्भात तोडगा निघाला नाही. जागा मालकानं महापालिकेनं संपादित केलेल्या जागेवर मालकी हक्क सांगितला. तडजोड करून या प्रश्नी मार्ग काढावा लागणार असल्याची माहिती मिळते. नगरसेवक प्रकाश ढंग यांनी जागेबद्दल चर्चा करून मार्ग निघेपर्यंत आहे त्या स्वरूपात रस्ता खुला करावा, नागरिकांची गैरसोय करू नका अशी मागणी सहाय्यक आयुक्तांकडे केली. नागरिकांनीही परखडपणे म्हणणं मांडत रस्ता खुला केला नाही तर पुन्हा महापालिकेच्या कार्यालयावर धडक मारणार असल्याचं सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.